आज तेच झाले ना, आज मराठा समाज आरक्षण मागतोय, परंतु आरक्षण द्यायला बाबासाहेब आंबेडकर आज हयात नाहीत, जिवंत नाहीत, सोपंती काय, परंतु आम्ही मराठा बांधवांना आरक्षण मिळावं या पक्षात आहोत हे तुम्ही ऐकून घ्या, सिद्ध हे तुम्ही लक्षात घ्या। आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध करत नाही, परंतु जर तुम्ही अट्रॉसिटी रद्द करा म्हणत असाल तर आम्ही तितक्याच ताकदीने त्याचा विरोध रस्त्यावर येऊन केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मराठा आरक्षणाला आमचं समर्थन आहे। एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करण्यासाठी आमचं मोठं योगदान आहे। हेच ते मावळे होते जे या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला उभं करण्यासाठी राबत होते, रक्ताचे ताट वाहत होते, हेच ते मावळे आहेत। याच्या विपरीकडे सांगतो, छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची हत्या जेव्हा मनस्फूर्तीनुसार करण्यात आली आणि रायगडाच्या पायथ्याशी फेकण्यात आली, त्यावेळेला याच समाजातल्या लोकांनी ते तुकडे जमा करून संभाजी महाराजांच्या देहाला अग्नी दिली। याच्या विपरीकडे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आपण असं वाचतो काय होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय, असं उपरोधिक बोलतात, मी असं म्हणेल सन्मानानं, होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी, परंतु शेवट करतो, परंतु इतिहासामध्ये खाडाखोड करण्याची यांना जाम खाज आहे। काय इतिहासामध्ये अनेक खाडाखोडी केलेल्या संध्या जगाला माहित आहे, म्हणून यांनी काय उल्लेख केला, जिवा महाल असा उल्लेख केला। तो शिवाजी महाराजांचा वार आपल्या अंगावर झेलणारा जिवा महाल नसून जिवा महाल होता। त्याला खडाखोड करता इतिहासाची, आतापर्यंत तुम्ही इतिहासात काय केलं समजांना माहित आहे। आणि म्हणून माझ्या बांधवांनो, तुमच्यावर आमचं प्रेम आहे, तुम्ही सुद्धा आमच्यावरती प्रेम करा। ही बाबासाहेबांची लेकर आहेत, एकदा जर तुम्ही यांना यांच्यावरती विश्वास टाकला तर हे तुमच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार राहतात। परंतु जर तुम्ही यांचा विश्वासघात केला, पुढचं तुम्हाला वाक्य माहित आहे। म्हणून शेवट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठा मुकक्रांती मोर्चा झाला, त्याच्यानंतर काही लोकांनी असा बोर्ड लावला, असा बॅनर लावला,